नमस्कार मी केदार घाटगे के बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी पन्हाळ शावडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक अशा इलेक्ट्रिक बेडचं वितरण करण्यात आलंय पन्हाळ शावडीचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या विशेष प्रयत्नातून सत्तावीस लाख रुपये खर्च करून हे बेड खरेदी करण्यात आले आहेत आमदार कोरे यांच्या हस्ते पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळीतल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात साहित्याचं वितरण करण्यात आलं आमदार विनय कोरे यांनी त्यांच्या आमदार फंडातून सत्तावीस लाख रुपये खर्चून पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी इलेक्ट्रिक मोटर बेड खरेदी केले आहेत हे सर्व बेड अत्याधुनिक असून ते रिमोटच्या सहाय्यानं ऑपरेट होतात त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे आमदार कोरे यांच्या हस्ते अत्याधुनिक बेड प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात आले पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार कोरे यांच्या हस्ते बेड प्रदान करण्यात आले यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद मोरे आरोग्य अधिकारी डॉक्टर अहिला कणसे डॉक्टर सोनिया कदम जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे सर्जेराव पाटील अनिल कंदूरकर उपस्थित होते दुचाकीवरून विनापरवाने आणि ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कागल पोलिसांनी आता कारवाईची मोहीम सुरू केली आहे गेल्या महिन्यात चारशे पंच्याहत्तर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे शहरात शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळेत बस स्थानक आणि महाविद्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सुसाट मोटरसायकल पळवणाऱ्या टवाळखोरांची संख्या वाढू लागली आहे त्याला आळा घालण्यासाठी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कागल पोलिसांनी टवाळखोर विद्यार्थ्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे विनापरवाना मोटरसायकल चालवणं ट्रिपल सीट धोकादायकरित्या दुचाकी चालवून दहशत निर्माण करणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे गेल्या महिन्यात चारशे पंच्याहत्तर वाहनांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय काही टवाळखोर मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलावून घेतलं जात आहे तसंच मुलांसह पालकांना समज देऊन सोडून दिलं जात आहे आपल्या मुलांनी विनापरवाने वाहन चालून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नये याची खबरदारी पालकांनी घ्यावी अन्यथा दोषींवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा कागल पोलिसांनी दिला आहे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावची स्मशानभूमी विविध समस्यांच्या गर्तेत सापडली आहे स्मशानभूमीत गवत वाढलं असून कचऱ्याचे ढीक साचलेत तसंच झाडांची दुरवस्था झाली या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर रेंदाळमधील ओम वरदविनायक गणेशमित्र सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली युवकांनी श्रमदानातून स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ केला हातकणंगले तालुक्यातील के रेंदाळ इथल्या स्मशानभूमीला विविध समस्यांचं ग्रहण लागलं होतं स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उखडला होता स्मशानभूमीच्या चारही बाजूला गवताचं साम्राज्य निर्माण झालं होतं त्यातच कचरा पडल्यामुळे दुर्गंधी सुटली होती तर स्मशानभूमीच्या सभोवताली लावलेल्या झाडांची देखभाल अभावी दुरवस्था झाली होती या पार्श्वभूमीवर बिरदेवनगर इथल्या ओम वरदविनायक गणेशमित्र सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला कार्यकर्त्यांनी श्रमदानातून रस्त्याची डागडुजी केली त्याचप्रमाणे सभोवताली वाढलेलं गवत काढून टाकलं दिवसभर श्रमदान करून कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी स्वच्छ केली अतिवृष्टीमुळं कागल तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेत पण राज्य शासनानं नुकसानग्रस्तांना अजूनही मदत दिलेली नाही अतिवृष्टीग्रस्तांना शासनानं तत्काळ मदत द्यावी याबाबतचं निवेदन शिवसेनेच्या वतीनं कागलच्या नायब तहसीलदारांना देण्यात आलं कागल तालुका शिवसेनेच्या वतीनं नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आलं तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय महसूल विभागानं नुकसानीचे पंचनामे केले आहेत पण या नुकसानग्रस्तांना अजूनही मदत मिळालेली नाही त्यामुळे नुकसानग्रस्तांमध्ये रोष आहे राज्य सरकारनं तातडीनं अतिवृष्टीग्रस्तांना मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी दिलाय यावेळी राजेंद्र साळुंखे विजय आरेकर स्वप्नील माने प्रकाश पाटील जयसिंग टिकले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टी एम युगा टी बार्मी वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत हातकणले तालुक्यातील कुंभोज गावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची भेट झाली होती शिक्षण तपस्वी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जन्मभूमी म्हणून कुंभोज गावची ओळख आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार जपणाऱ्या कुंभोजला हेरिटेज गावाचा दर्जा द्यावा अशी मागणी छत्रपती भीमांडा संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संभाजी बिरांजे आणि सचिव डॉक्टर राज ताडेराव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे छत्रपती भीमांना संशोधन संस्थेच्या वतीनं ऐतिहासिक घटनांवर संशोधन केलं जातं महापुरुषांच्या कार्याची ओळख संस्थेमार्फत करून दिली जाते याचाच एक भाग म्हणून या संस्थेनं हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावची नवी ओळख पुढं आणली आहे कुंभोज गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची भेट झाली होती या दोन्ही महापुरुषांनी आपल्या विचारांनी सामाजिक क्रांती घडवली अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ संभाजी बिरांजे आणि डॉक्टर ताडेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली कुंभोज ही कर्मवीर भाऊराव पाटील यांची जन्मभूमी आहे शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यात हे गाव असल्यामुळे या गावाला हेरिटेजचा दर्जा द्यावा अशी मागणी बिरांजे यांनी केली आहे पत्रकार परिषदेला प्राध्यापक अशोकराव आळते किशोर खिलारे नानासाहेब बिरांजे उपस्थित होते गेल्या सात वर्षांपासून ग्रामीण भागातील सामान्य ग्राहकांना फक्त आधार कार्डच्या झेरॉक्सवर पाच हजार ते एक लाख रुपयांपर्यंत सुलभ वस्तू काम कळेल्या शिवशंभू एंटरप्रायजेसच्या वतीनं सुरू आहे आता गणेशोत्सवानिमित्त सभासदांसाठी ग्राहक भेट वस्तू योजनेची सोडत काढण्यात आली असून एका भाग्यवान विजेत्या सभासदाला दुचाकी मिळाली आहे पन्हाळा तालुक्यातील कळी इथल्या शिवशंभू एंटरप्रायजेसच्या वतीनं ग्रामीण भागातील जनतेला फक्त आधार कार्डच्या झेरॉक्सवर विना सिबिल स्कोअर पाहता पाच हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतच्या सुलभ हप्त्यावर वस्तू दिल्या जातात अशा पद्धतीनं सुलभ हप्त्यांवर आवश्यक वस्तू देणारी ही ग्रामीण भागातील एकमेव संस्था आहे सध्या गणेशोत्सवानिमित्त शिवशंभू एंटरप्रायझेसच्या सहा हजार ग्राहकांपैकी दोनशे एक्कावन्न ग्राहकांसाठी सोडत काढण्यात आली यात साळवणमधील संजय मारुती खाटकी हे बजाज कंपनीच्या प्लॅटिना मोटरसायकलचे मानकरी ठरले तर उर्वरित दोनशे पन्नास सभासदांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून दोन लाख पन्नास हजार रुपयांचा अपघाती विमा देण्यात आला इथून पुढे प्रत्येक महिन्याला होणाऱ्या ग्राहक भेटवस्तू योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला दोन मोटरसायकल आणि अन्य ग्राहकांना पंधरा हजार रुपये किमतीच्या वस्तू मिळणार आहेत तरी जिल्ह्यातील ग्राहकांनी शिवशंभू एंटरप्राइजेसचे सभासद होण्याचं आवाहन शिवशंभू एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर दीपक कांबळे यांनी बी न्यूजशी बोलताना केलं या कार्यक्रमात मोटरसायकल विजेते संजय मारुती खाटकी यांच्या प्रतिनिधीकडे दुचाकीची चावी प्रदान करण्यात आली यावेळी शिवशंभू एंटरप्रायझेसचे प्रोपरायटर दीपक कांबळे शेणवडे पोलीस पाटील उत्तम पाटील महादेव देवणे अशोक पाटील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी आनंदा कोले आणि पन्हाळा शाहूवाडी गगनबावडा करवीर राधानगरी परिसरातील अनेक ग्राहक उपस्थित होते या सातव्या वर्धापना दिनानिमित्त आम्ही गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील जे आमचे ग्राहक आहेत ते दोनशे बावन्न ग्राहकांच्यासाठी हा भेटवस्तू योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या आयोजनामध्ये संजय खाटकी साळवण यांना हे आजचे या विजेते ठरलेले आहेत तर येणाऱ्या काळात अशाच विविध संकल्पना किंवा विविध भेटवस्तू आम्ही प्रत्येक महिन्यासाठी ग्राहकांना देणार आहोत तरी या सर्व सर्व ग्राहकांनी शिवशुंभू एंटरप्राइजेसची तर या आम्ही सहा महिन्याचा आमचा येणाऱ्या काळात जो ड्रॉ असणार आहे त्यामध्ये प्रत्येक रूटवर म्हणजे दोन तीनशे साडेतीनशे सभासदांच्या सद सभासदांच्यामध्ये दोन दोन गाड्या असे आम्ही देणार आहोत म्हणजे एकूण अठरा गाड्या आम्ही सभासदांच्यासाठी देणार आहोत त्याचबरोबर विविध सुद्धा आम्ही देणार आहोत तर यासाठी विविध भागातील ग्राहकांनी शिवशुंभू सोबत शिवशुंभ एंटरप्रायजेस सभासद व्हावं असं मी सर्व ग्राहकांना विनंती करतो हातकणगले तालुक्यातील रुकडी इथं मोबाईल टॉवरच्या वीज पुरवठ्यावरून मोबाईल टॉवरचे जागा मालक अरविंद कुंभार आणि ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झालाय मोबाईल टॉवरचा खंडित केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरू करावा या मागणीसाठी अरविंद कुंभार यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषण केलं तर नागरिकांनी हा टॉवर हटवण्याची मागणी केली आहे हातकणले तालुक्यातील रुकडीतल्या अरविंद गुरुलिंग कुंभार यांनी स्वतःच्या मालकीची जागा इंडस कंपनीला मोबाईल टॉवर उभारण्यासाठी दिली होती कंपनीने टॉवर उभा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी टॉवरच्या विरोधात ग्रामपंचायतीकडे तक्रार केली त्यानंतर हा वाद न्यायालयात गेला न्यायालयानं टॉवर हटवण्याचा आदेश दिल्यानं ग्रामपंचायतीनं टॉवरचा वीज पुरवठा खंडित केला त्यानंतर अरविंद कुंभार यांनी पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती त्याला ग्रामपंचायतीनं नकार दिल्यामुळं कुंभार यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषण केलं दरम्यान अरविंद कुंभार यांनी न्यायालयाचा अवमान करून प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी पत्रकार परिषदेत केला वादग्रस्त टॉवर तात्काळ हटवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला एकशे आठ श्री शांतीसागर महाराजांच्या सदुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त दिगंबर जैन समाजाच्या वतीनं सद्भावना रॅली काढण्यात आली कागल तालुक्यातील कसबा सांगाव मधून रॅलीला सुरुवात झाली या रॅलीमध्ये शेकडो जैन बांधव सहभागी झाले होते कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथल्या दिगंबर जैन समाजाच्या वतीनं एकशे आठ श्री शांतीसागर महाराज यांच्या सदुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं राष्ट्रीय एकात्मता व्यसनमुक्ती शाकाहार अहिंसा आणि शांतीसाठी सद्भावना रॅली काढण्यात आली परमपूज्य मुनिश्री एकशे आठ अमितसागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली हनुमान मंदिर चौकातून रॅलीला सुरुवात झाली कसबा सांगाव येळगुड मांगूर बारवाड भोज या परिसरातून पुन्हा ही रॅली कसबा सांगाव इथं आली त्यानंतर रॅलीची सांगता झाली आणखीन काही बातम्यांचा भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टी एम युगा टी बार्मी वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत सामाजिक बांधिलकी जपत आश्रमशाळेतील मुलांना मदत करणारे शाहूवाडी पंचायत समितीचे परिचर कर्मचारी रंगराव काशिद यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी रामदास बगे यांनी काशिद यांच्या कामाचं कौतुक केलं शाहूवाडी पंचायत समितीचे परिचर कर्मचारी रंगराव काशिद शासकीय सेवेतून निवृत्त झाले त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाहवळी तालुक्यातील चनवाडी इथल्या आश्रमशाळेला जीवनावश्यक वस्तूंचं किट गटविकास अधिकारी रामदास बगे यांच्या हस्ते भेट दिलं यावेळी पंचायत समितीच्या वतीनं रंगराव काशीद यांचा जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे सभापती विजय खोत यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दीपक बुजडे होते कार्यक्रमाला सहाय्यक लेखाधिकारी सुहास आयरे रेश्मा खाडे स्नेहल माने कक्षाधिकारी हेमलता ठोबरे उत्तम मगदूम यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सुदृढ आरोग्यासाठी खुल्या जागेतील व्यायामाची नितांत गरज असून पन्हा तालुक्यातील कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारण्यात येणाऱ्या खुल्या व्यायामशाळेचा उपयोग स्थानिक नागरिकांना नक्कीच होईल असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी व्यक्त केला कोतोली इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात खुल्या व्यायामशाळेसाठी जिल्हा क्रीडा विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या पाच लाखांच्या निधी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं उभारल्या जाणाऱ्या खुल्या व्यायामशाळेसाठी जिल्हा क्रीडा विभागाकडून मंजूर झालेल्या पाच लाखांच्या निधीचं प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं या कार्यक्रमात बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी खुल्या व्यायामशाळेचं महत्व स्पष्ट केलं केवळ शेतात केले जाणारे कष्ट म्हणजे व्यायाम नव्हे तर मोकळ्या हवेतील व्यायामही तितकाच महत्वाचा असतो त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात खुल्या व्यायामशाळेचा उपक्रम राबवण्यासाठी क्रीडा विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीनं पाठपुरावा करणार असल्याचंही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ साळे यांनी सांगितलं खुल्या सा व्यायामशाळेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ कुणाल चव्हाण यांच्या पुढाकारानं आणि ग्रामपंचायत कोतोली यांच्या सहकार्यानं खुल्या आरोग्य केंद्रासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी पाठपुरावा करून क्रीडा विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर केला यावेळी पी एम पाटील प्रकाश पाटील संभाजी पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास गेते ग्रामविकास अधिकारी एस डी मुसळे अभिजित कोतोलीकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीनं करवीर तालुक्यातील कुरुकली इथं जलतरण स्पर्धा आयोजित केल्या होत्या सहा ते सतरा वयोगटांसाठी आयोजित या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला कोल्हापूर जिल्हा दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीनं करवीर तालुक्यातील कुरुकली इथल्या राजर्षी शाहू जलतरण तलावात स्पर्धा आयोजित केल्या होत्या सहा ते तेरा वयोगटातील स्पर्धकांसाठी आयोजित स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला पंचवीस आणि दोनशे मीटर अंतरासाठी या स्पर्धा पार, पार पडल्या शंभर जलतरुणपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता गोसावी समाज संस्थेचे अध्यक्ष कृष्णात बोवा यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल माहिती दिली प्रावीण्य मिळवणाऱ्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि बक्षिसं देण्यात आली या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित पाटील यांनी काम पाहिलं यावेळी शहाजी गिरी राजू पुरी अविनाश भारती अनिल गिरी नेताजी गिरी विनायक बुवा अशोक पाटोळे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं नमस्कार